गोव्यातील गोकर्ण परतगाई मठाचे 24वे मठाधीश श्रीपाद विद्याधीश स्वामी पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झालेत. कोल्हापुरातील भाविकांनी त्यांचं ताराराणी चौकात जल्लोषात स्वागत केलं. 9 एप्रिल पर्यंत अक्षतामंगल कार्यालयात स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत प्रवचन आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोल्हापुरातील भाविकांनी आज त्यांच्या प्रवचनाचा आणि धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. गोव्यातील गोकर्ण परतगाळी मठाचे 26वे मठाधीश श्रीपाद विद्याधीश वडेर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात प्रवचन भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होत आहेत. श्रीपाद विद्याधीश स्वामींचं शनिवारी सायंकाळी ताराराणी चौकात आगमन झालं. तुतारीच्या निनादात आणि मशालीसह पुष्पवृष्टी करत स्वामींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी उजळाईवाडी नाका शिवाजी विद्यापीठ ताराराणी चौक मार्गे युवा आघाडीच्या वतीनं दुचाकी रॅली काढून त्याचं स्वागत केलं. संयोजक समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक, उपाध्यक्ष सचिन शानबाग, सुरेंद्र प्रभू, गुरुराज शानबाग, शंतनू पै, सुमंगल पै यांच्यासह भक्तगणांनी पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांचं प्रवचन आणि भजन झालं. आज सकाळी निर्माल्य विसर्जन पूजा, भजन सेवा, राम तांडव प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमासाठी उमेश प्रभू आणि परिवार, हॉटेल गोकुळ, अक्षता मंगल कार्यालय, यात्री निवास या सर्व टीमचं सहकार्य लाभलंय. सोमवारी अंबाबाई दर्शन घेऊन प्रवचनातून ते सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय.